शिवसेनेचा बालेकिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाडीपुरा भागात शिवसेनेला खिंडार पडली आहे। सोमवारी युवासेनेचे उपशहर प्रमुख आशिष सिंह ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत चिखलीकर यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी भाजपाचे महानगर प्रमुख प्रवीण साले, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत यांची उपस्थिती होती। आशिष सिंह ठाकूर यांनी मागील अनेक वर्ष युवासेनेत कार्य केले आहे। शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो, पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली आहे। शिवसेना आता बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना राहिली नाही, त्यामुळे आपण भाजपामध्ये पक्ष प्रवेश करीत असल्याचे आशिष सिंह ठाकूर यांनी सांगितले। मी आशिष रामसिंह ठाकूर, पहिले श्री स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक विचार हिंदुत्ववादी विचारधारेवर चालणारा शिवसैनिक होतो। आता पहिलेसारखी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही, त्याच्यामुळे मी नीतिमत्ता बदलल्यामुळे आता मी शिवसेनेला राजीनामा देऊन भाजपात शिवसैनिक सोडून आता रामसैनिक होलो झालो। जय श्रीराम। दरम्यान यापुढे जुना नांदेड भागातील शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत यांनी सांगितले। आपल्या लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता। याचं प्रमुख कारण म्हणजे खंबीर नेतृत्व आणि जनतेसाठी असणारा नेता त्याच्यासोबत पक्ष ही भूमिका बघून भारतीय जनता पार्टीने प्रवेश केला होता। भारतीय शिवसेना निश्चित गाडीपुराचा हा गड होता, अभेद होता, पण ते अभेद होतं फक्त हिंदुत्वाचा विचारानं। ते विचारसरणी शिवसेनेची घसरली म्हणून शिवसेना आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसले। आणि आज हे युवा बिगड जे युवा सैनिक आहे, जे युवासेनाचे पोर आहे, हे तन मन धनानं गाडीपुरा भागात शहरामध्ये काम करत असताना फक्त हिंदुत्वाचे विचार घेऊन काम करत होते। पण यांनाही मनात कुठेतरी मनात शंका आली आणि मनात हे कुठलं की भाई कुठलं नाही की यांना मनात हे आलं की ज्या पक्षासाठी आम्ही अहोरात्र दिवसरात्र एक करतो आणि निवडणुकीच्या काळात काँग्रेससोबत भांडणं होते, राष्ट्रवादीच्या सोबत भांडणं होते, आणि त्या आणि जे इतर जे पक्ष आहे जे त्यांच्या संविचाराचे हिंदुत्वाचे संविचाराचे नाही त्या पक्षाच्या सोबत आम्ही भांडणं करतो। आणि आज ती शिवसेना त्यांच्या मांडी लावून बसतातमुळे या लोकांच्या मनात खंत आल्यामुळे त्या लोकांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। आणखी काय कार्यकर्ते याची बिलकुल आता अभी तर हे झाकी आहे, पिक्चर होत बाकी आहे। महापालिकेने हस्तांतरित केलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महापालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत यांनी दिला आहे। महामार्गाच्या 500 मीटरच्या आतील बार हटवण्याचे आदेश शासनाने दिले होते, त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते महापालिकेने बार मालकांना वाचवण्यासाठी हस्तांतरित केले होते। नांदेड शहरातून जवळपास 7 ते 8 सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते जातात। या रस्त्यावर अनेक बार असल्याने महापालिकेने या बार मालकांना वाचवण्यासाठी सर्वसाधारण सभेत हे रस्ते हस्तांतरित करण्याचा ठराव घेतला होता। ठरावानंतर हे रस्ते आता महापालिकेकडे वर्ग आहेत। ठरावानुसार तेव्हा या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची हमी महापालिकेने घेतली होती, पण आता महापालिका या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे। आता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, या खड्डेमय रस्त्यातूनच नांदेडकरांना मार्ग काढावा लागतोय। महापालिकेने हस्तांतरित केलेले हे रस्ते तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत यांनी दिला आहे। मागील 2 वर्ष अगोदर तत्कालीन महापौराचं म्हणजे ठराव आलं होतं, शासनाचं एक परिपत्रक होतं की BNCच्या रस्त्यावर जिथे जिथं पाटबंधाराचा रस्ता आहे तिथं बिअरबारचं जे मेन रोड बिअरबार आहे ते कमीत कमी शासना नियमानुसार 500 मीटरमध्ये पाहिजे। त्या अनुषंगाने नांदेड शहरामधले 4-5 रस्ते हे BNCमध्ये होते, जसं VIP रस्ता, नवीन पुला, ते आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, हे 4-5 रस्ते जे प्रमुख मार्ग आहे ते BNCचे होते। आणि त्यामध्ये अनेक बार मालकांना आणि बारधारकांना त्रास झाला होता की 500 मीटर रस्ता आम्ही मध्ये बार कुठं ठेवावं। त्या अनुषंगाने तत्कालीन महापौराच्या वेळेस तत्कालीन महापौर स्वामी मॅडम होते असं मला वाटते, त्यावेळेस असा एक ठराव झाला होता की सदरी रस्ते हे महानगरपालिकेने हस्तांतरण करावं ह्या हेतूनं। आणि त्याच्या हेतूचा दुसरा मार्ग असा होता की त्या हेतूच्या हिशोबाने आपण ते आम्ही हस्तांतरण करावं आणि बार मालक जे बारधारक आहे त्यांना कुठंतरी त्याचा फायदा व्हावा या हेतून त्यावेळेस सभागृहामध्ये विषय आलावला होता। मग नंतर काय झालं त्याच्यामध्ये? त्यावेळेस सभागृहामध्ये जेव्हा विषय आलं होतं त्यावेळेस आम्ही नांदेड शहरात एक जिम्मेदार नागरिक म्हणून, एक नगरसेवक म्हणून
आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही बाजू मांडताना महापौराला आणि आयुक्तांना म्हटलं होतं, आज जरी बार मालकाला किंवा बार धारकाला वाचवण्यासाठी आपण हे BNC रस्ते आपण घेत आहोत, पण भविष्यामध्ये याचं मेंटेनन्स हमीपत्र कोण देणार आहे? आज आपण अगोदर आपला महसूल कमी आहे, इन्कम कमी असल्यामुळे खर्च कमी पाहिजे, आणि जर BNC रस्ते घेतलं तर उलट आपण जबाबदारी घ्यायलो. पण जबाबदारी कोणासाठी घ्यायलो की ज्याला बार चालवते त्यासाठी जबाबदारी घ्यायलो? आम्ही सभागृहात म्हणलो होतो, पण त्यांनी आमचं मला वाटतं आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही किंवा त्यांना पटलं नसेल की तुम्ही DB आधार या ज्या धर्तीवर तुम्ही काम केलं त्या DB आधारेच हे रस्ते मेंटेनन्स करावे, अन्यथा नागरिकातर्फे आम्ही आंदोलन करणार. आमची भूमिका एक नांदेडचे नागरिक म्हणून आणि ज्या प्रभागाच्या लोकांना आम्ही निवडून दिलं, एक जिम्मेदार नागरिक म्हणून, सत्ता कोणाची असो पण कायद्याच्या हिशोबाने जर बोलायचं म्हणलं तर ही जबाबदारी DB आधारे केलेल्या ठरवण्यानुसार महानगरपालिकेचीच आहे.